Hai, namaskar. Așa le-am ne-am făcut să cai trealăța. Ami, bătă-i tantă. Ami doge până că gărat rătă, ami făcut ceam-ceam. Halvaila. Ca, party gărat rătă. Ha. Party, nai. Party mânge? Cai trealăța, khera-i să fie. Cai cărta ne Ata he ta vata ucrun zala ki tumsa. Zala ki ma. Pat pat ma te khai da asta sagala. Ma, manga ata kasha sa. Sapakun bhaji nai shikli bas. Bhaji nai shikli bas. Bhaji nai shikli bas. Ega nai ga. Porga kuda gela ya? Porga. Mi kai anun tandi. Namu didi. Sane ala hota. Mala mantoy mamme, aaj bazar khai, bazar la jaycha ya. आपल्याला नाही का बाजारला जायचं कुठं पप्पा गेला या फोन लाव आपण बाजारला जाऊ बसला होता माझी वाट बघत मी म्हणलं बघ बाप कुठं गेला असेल मला म्हणलं फोन लाव मी म्हणलं मी नाही लावत म्हणलं माझ्याकडं नाही नंबर हा बघा माझ्या प्रिय बहिणींनो भावांनो चांगले आहेत ना ते पण माझे भाऊ बहीणच आहेत म्हणजे मला वाईट बोलतात ना ते माझे दुश्मन भाऊ बहीण आहेत म्हणजे बहुतेक मी त्यांचं काहीतरी बिघडवलं असन कारण माझ्यावर एक वेळ आली होती ती वेळ गेली आज पण माझ्यावर वेळ चालू आहे ना काय एखाद्याचा म्हणजे एखाद्याला पण ट्रोल करायचं म्हणून काय पण ट्रोल करायचं एखाद्याला खाली वाढायचं म्हणून काय पण कमेंट टाकायच्या तर खालच्या थराला जाऊन कमेंट्स करतात मी एकतर माझ्या टेन्शनमध्ये मी काय काय सहन करते ती माझ्या जीवाला माहिती आहे पण ज्यांना का नाही काय माहीत नाही का नाही त्यांना वाटतं की बाबा तू तुझा तमाशा मांडला तो नसता मांडला तर आम्ही कशाला तुला असं बोललो असतो हा बघा माझं पहिल्यापासून मी जी स्टोरी टाकली माझी यूट्यूबवर स्टार्टिंगच मी माझ्या ब्लॉगपासून केलेली आहे माझ्या घरातलं का नाही प्रत्येक घरातली प्रत्येक गोष्ट मी सोशल मीडियावर टाकलेली आहे जी माझी स्टोरी मी सांगायला चालू केली यूट्यूबमुळं माझं चांगलं झालं तुम्ही बघता मान्य आहे पण आम्हाला पैसे का नाही तुम्ही कुणी देत नाही आम्हाला यूट्यूब पैसे देतं आणि यूट्यूब का नाही कुणाच्या बापाच्या घरचं नाही आम्ही यूट्यूबला व्हिडिओ बनवतो व्हिडिओमुळं आम्हाला दोन पैसे भेटतात मान्य पण भिकारी डॉलरसाठी खोटं करती खोटं बोलती ह्या कॉमन झाल्या कारण कमेंट जे आहेत का नाही त्या तुम्ही करा पण त्याची एक पद्धत असते पण इतक्या पण खालच्या थराला जाऊन कमेंट्स करू नका की जेणेकरून का नाही अगोदरच माणूस टेन्शनमध्ये असतं आणि अजून त्याला जास्त टेन्शन द्यायचं ए छोकले कशाला काटक्या कुटक्या मोडती का तिथल्या कशाला काढता तिथलं कुठं चूल मांडणार आहे तुम्ही कशाला उगस काटक्या कुटक्या काढता हातात काटा बिटा घुसला तर बा मोठं झालाय ना मग करा काय करायचं ते तर ही आम्हाला जे वाईट कमेंट करतात का नाही आम्ही व्हिडिओ बनवतो त्याचं त्यांना टेन्शन नाही आम्ही घरातल्या कुटाने दाखवतो ह्याचं पण त्यांना टेन्शन नाही त्यांना टेन्शन ह्याचं आहे की आम्ही पैसे कमवतो मग ते आम्ही इज्जत घालवून कमवत असल इज्जत कमवून पैसे कमवत असतील त्याच्यामुळे ह्यांची जळती आहे ही राणी दुबे आहे का ना एवढ्या खालच्या थराला जाऊन कमेंट्स करते इतक्या खालच्या थराला जाते ना की मापच नाही खरकटी पंतरवाळीन हेन तेन असन तसन म्हणजे एक बाई असून सुद्धा बायांचं मन हिला कळत नाही बहुतेक ती का नाही असे घरात झोपूनच असणार आहे हिच्याच्यान काय होत नाही म्हणून दुसऱ्याला काय पण बोलायचं बाई तू खरकाटी पंतरवाळी
म्हणून तुला असं वाटतं की बाबा दुसरे पण खरखटे आहेत. आम्ही खरखट नाही. मी काय कुणाच्या मागे पळून गेली नव्हती. माझ्या नवऱ्यानं मला त्रास दिला म्हणून मी का नाही घर सोडलं होतं. आणि घर सोडलं म्हणजे मी काय कुणाच्या मागे गेले नव्हते. एक लेडीजचाच आधार घेतला. लेडीज पशीच थांबले. तिथून पुढं मी एका लेडीज पशीच गेले. तिथून परत माझ्या धीराच्या इथं गेले. ते माझ्या नातेवाईक आहेत त्यांच्या इथं गेली. ज्यांना ज्यांना मला फोन केलं कॉल केलं ज्यांना मला चांगलं का वंगळ का कॉलवर सांगितलं मी माझ्या घरी आले. जे पण झालं त्यांना माहिती आहे. तुला काय माहिती आहे ग हे कमेंट जे घाण घाण करतात ना जे ट्रोलिंग करतात ना त्यांची फक्त ह्याच्यामुळेच जळती की बाबा ह्यांना एक घरातला कंटेंट काढला. मग तो खरा असू द्या नाही तर खोटा असू द्या ह्यांना वाटतं हे तमाशा आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये काय ना काय कुठं ना असतातच. आता आमच्या आयडिया आहे त्या आमचं पहिल्यापासून जग जाहीर झालेलं आहे. आम्ही पहिल्यापासूनच का नाही युट्यूबला आम्ही पहिल्यापासून असेच व्हिडिओ बनवतो म्हणून आम्ही हे तमाशा पण मांडतो. जे मांडायचं ते मांडतो जे नाही मांडायचं ते मांडत नाही. ते आमची मर्जी झाली. तुमची कशामुळे जळती. तुम्ही तुमचं पैसे देता का आम्हाला. नाही आम्हाला पैसे देतं यूट्यूब. मला जर भीकच मागायची असते मी पैशाची एवढीच जर लालची असले असते ना तर आज मला कित्येक जणांना फोन केला की राधा तुला मदत लागली तर सांग. राधा ताई तुझा फोन नंबर दे. ते फोन पे नंबर दे. मी कुणाचा एक रुपया तर ज्यांना पण मला फोन केला त्यांना सांगा की मी कुणाला तरी एक रुपया तर मागितला का. ज्यांना मला मुलगी मानलेलं आहे ते उज्ज्वला ताई त्यांना मला कित्येक वेळा तर सांगितलं की राधा इकडं तिकडं जाऊ नको दवाखान्यात जा हे पैसे घे असं कर तसं कर. मी त्यांच्याकडून सुद्धा एक रुपया घेतला नाही. मला कित्येक जण तर म्हणत होते फोनपे नंबर दे आम्ही तुला फोनपे करतो दवाखान्यात जा हे कर तुझी तब्येत डाऊन झाली असं तसं. मला जर पैसे कमवायचं असतं तर मी कवाच म्हणलं असतं मी अडचणीत आहे मला फोनपे करा मला पैसे लागायचे तर पैसे द्या. मला कुणाचा एक रुपया नाही घ्यायचा. मला माझ्या कष्टाचंच पाहिजेत. मग ते मी कष्ट करते माझ्या घरातली परिस्थिती दाखवून हेच माझं का नाही कंटेन आहे. माझ्या घरातली परिस्थिती चांगली असन वाईट असन हे मी पहिल्यापासूनच व्हिडिओ मधून टाकते. या तुम्हाला माहिती आहे का आमच्या घरामध्ये काय काय चालतं. कारण आमचं नवरं का नाही बायांच्याच जीवावर खात्यात आणि बायांनाच किती त्रास देतात हे आमच्या जीवाला माहिती आहे. म्हणून आम्ही का नाही नवऱ्यांचं कौतुक का नाही व्हिडिओ मधून सांगतो की त्यांना जरा तर लाज वाटावी आणि त्यांना सुधरावा म्हणून. आता ते सुधरतच नाही त्यात आमची काय चुकी आहे. आम्ही व्हिडिओ बनवतो त्याचं त्याचं दुःख नाही वाटत काय दुनियात काय. मीच एकटी व्हिडिओ बनवते का असे. मीच घरातलं कुठं असे कित्येक तर राहते घरातल्या कुठाने काय 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 दाखवतात त्याचं. तसल्यांना नाही ट्रोल करणार. तसल्यांना तर नाही तुम्ही बोलणार. तसल्यांना कशाला बोलताय. आणि कुणी मला चांगलं म्हणून वाईट म्हणून ह्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. माझ्या जीवाला माहिती आहे मी किती चांगलं आहे किती वाईट आहे ती. माझा नवरा का नाही एवढा दारू पितो मला भांडतो येते पण का नाही असले असलं असलं ते म्हणत नाही. उष्टीन खरकटीन इकडं गेले तिकडं गेले हे शब्द सुद्धा वापरत नाही. ते डायरेक्ट म्हणतो गेले तर गेले मला काय फरक पडत नाही. माझे मी लेकरं सांभाळत एवढं दारू पितो तरी ते तसा म्हणतो. तो मला त्रास देतो. माझी एवढीच एक इच्छा आहे की त्यानं फक्त दारू नाही प्यावं. त्याला मी घरात बसून सांभाळलाय. आणि लग्न झाल्या झाल्या मी का नाही त्याला ईट भट्टीवर त्याच्या बरोबर मी काम केलेलं आहे. मी कोणच्या कामाला नडत नाही. मला जर पैशाची लयच कमी वाटायला लागली तर माझ्यात कष्ट करायची हिंमत आहे. काय काय जणी म्हणतात का युट्यूबच बंद पडा पाहिजे युट्यूबच बंद पडा पाहिजे. अरे युट्यूब बंद पडलं नाही पडलं ना आमच्यात कष्ट करायची ही आहे. आमच्यात हिंमतही कष्ट करायची. पण युट्यूब जर बंद झालं तर तुमचा टाइमपास कसा व्हायचा. तुम्हाला कसं कळायचं आमच्या घरात काय चाललंय. ह्या बायाच बायांचं एवढं हे करतात ना. आणि ह्या बाया आम्ही पण महाराष्ट्रातल्या आम्हाला कमेंट करणाऱ्या बाया महाराष्ट्रातल्याच आहेत. त्या ह्या असं एकमेकावर जळतात. या पहिले तरी लोक घरातल्या घरात भांडायला लागलं तर घरातल्या घरात जळायचे पुन्हा शेजारी पाजारी जळायचे. हे तर आमच्या घरातल्या बी नाही त्यांना शेजारच्या बी नाही त्यांना आम्ही हुंगत बी नाही
आमचं व्हिडिओ टाकलं का नाही तर वर तर बघा चुटकून येतले की काय बी कमेंट टाकून जातले. किती घाण थराला जाऊन कमेंट्स करतात बापरे. मला तर का ना एवढा वैताग आला ना अक्षरशः मला तर आय डी बंद करू वाटायला लागली. त्या आय डीवरून एक ध्यानात आलं की मी आता कसं आहे माहिती आहे का नवरा माझा गेला त्याचं मला काय फरक पडत नाही. तेव्हा येईल काय जाईल काय त्याचं काय मला घेणं देणं नाही. मला माझ्यासाठी जगायचं आहे आणि मी लवकरच का नाही माझ्या आय डीचं एक काम करून घेते. कारण माझी मोठी आय डी का नाही मला माझ्या नावानं आता हे करायचे. म्हणजे सध्या तर माझ्या नावानंच चालती ती पण त्याचं पेमेंट का नाही त्या बेवड्याच्या नावावर पडतं या पेमेंट. मग बघू आता माझं प्लॅनिंग चालू आहे तसं की अगोदर आपण आपल्या आय डीचं नाव म्हणजे आपल्या आय डीचं सगळं चेंज करून घ्यायचं आणि मग ती आय डी पण आपल्याला चालू करायची. कारण का नाही माझं व्हिडिओमुळं चांगलं झालेलं आहे माझं यूट्यूबमुळं चांगलं झालेलं आहे. माझी जुळून आलेली फॅमिली आहे लय मोठी त्यांना मला तसंच ठेवायचं आहे. ना काय एखाद्याला एवढा पण त्रास देऊ. तुम्हाला ट्रोल करायचंय की हा बाबा जेच खरं का नाही असलीलपणा पसरवत्यात. तुम्हाला माहिती आहे का दारुड्याच्या बायकांची जिंदगी काय असते ते. आणि जी नवरा बायकांच्या जीवावर बसून खात्यात त्याच बायकांना किती त्रास देतात त्या बायांना माहिती आहे. आणि त्यांना खरंच माहिती आहे म्हणून तर त्यांना का नाही माझी कळकळ येते. तुमच्यासारख्या फुकट खाणाऱ्या असं नवरं कामाला गेल्यावर काय काय करणार या घरात बसून. तसं आम्ही तर करत नाही आणि आम्हाला जर तसं करायचं असतं तर आम्हाला ह्या यूट्यूबची पण गरज पडली नसती. तसंच कमवलं असतं. माझ्या नवऱ्याला काय मी हाकलून लावत नाही. त्याला एवढंच मी म्हणते की तू फक्त 10 रुपये पिऊ नको. तू कामाला जा. त्याला मी आणलं तर मीठ तू आण ही मी शिकवते त्याला. पण तो ऐकत नाही त्याच्या डोक्यात नाही मेंदू. जाऊ द्या. बघू मी आज गेली होती ग्रामपंचायतमध्ये मग अशी व्हिडिओ टाकला थोडंसं खाल्लं आणि ग्रामपंचायतमध्ये जाऊन आले. पण ग्रामपंचायत बंद होती आज. बघू आता उद्या लवकर जाईल मग तिथं गेल्यावर व्हिडिओ करलच. मी ग्रामपंचायतमध्ये पण जाते नोंद बिंद लावते आय डीचं काम करून घेते सगळं कामं हळूहळू करते. कारण मला गरज आहे. तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. चला बाय.